हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू डी लर्नर चॅनल. तर या चॅनलवर आज आपण CSS शिकण्याला सुरुवात करत आहोत. पाठीमागचे व्हिडिओ HTML चे जर बघितले नसतील तर बघून घ्या. आपलं HTML काल पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आजपासून आपण नवीन सेकंड लँग्वेज शिकण्यास सुरुवात करतो आहे, ती आहे CSS. तर बघा, जर तुम्ही काहीतरी तुमचे नोट्स क्रिएट करायला काही केलेलं असेल किंवा इम्पॉर्टंट नोट्स काढण्यासाठी काही केलं असेल ते घेऊन बसा, कारण आज सगळ्यात मेन लँग्वेज आपण शिकतो आहे. म्हणजे सगळ्यात मेन अशी म्हणता येणार नाही, पण वेब डेव्हलपमेंटसाठी ही मेन लँग्वेज आहे. कारण यामध्ये काय होतं, आता पाठीमागचं जर रिझ्युमे तुम्ही बघितला असाल, पाठीमागचा व्हिडिओ आपण रिझ्युमे तयार केला, ते फक्त प्युअर HTMLचा होता. त्यामध्ये आपण ना कलर यूज केले आहेत, ना बॅकग्राऊंड कलर, आपण कोणतीही CSS प्रॉपर्टी यूज केले नाही. फक्त दोन CSSच्या प्रॉपर्टी यूज केले आहेत, एक तर अलाईन आणि बॉर्डर. पण CSS खूपच गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमचं अट्रॅक्टिव्ह करायचं असेल पेज वेबसाईटचं, तर तुम्ही ते फक्त आणि फक्त CSSनेच करू शकता. आज आपल्याला काय करायचं आहे, एकदम बेसिक घ्यायचं आहे. मी फक्त या व्हिडिओमध्ये आज इंट्रोडक्शन आणि कमेंट कशी करायची बघितलं. म्हणजे आपण HTMLमध्ये जसं कमेंट शिकलेलो, कमेंट कशा करायच्या असतात, कमेंटचा उपयोग काय असतो, हे मी आपल्या ॲपमध्ये गेल्यावर सांगणारच आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन बघूया CSSची काय आहे. CSS हे एक शॉर्ट फॉर्म आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे बघा, कॅस्कॅडिंग स्टाईल शीट. तर चला आपण आपल्या ॲपकडे जाऊयात, म्हणजे तुम्हाला मी पूर्ण ह्याच्या CSSची इंट्रोडक्शन देतो. तर बघा, हे आहे आपलं ॲप ए कोड. हे ॲपचं नाव आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याला बघू शकता तुम्ही. त्या ॲपचं नाव मी देतो आहे. तर बघा, CSS म्हणजे काय असतं, कॅस्कॅडिंग स्टाईल शीट्स. ह्याचा उपयोग आपण कशासाठी करतो, एकदम शॉर्टमध्ये दिलेला आहे मी. CSS इज अ स्टाईल शीट. स्टाईल शीट म्हणजे आपण त्याला स्टाईल करू शकतो, वेगवेगळे कलर, बॅकग्राऊंड, बॉक्स शॅडो, लिनियर ग्रेडियंट, सगळं त्यामध्ये, ओपॅसिटी, आपण जे जे काही शिकणार आहोत ते सगळं. आता मी जे वर्ड्स बोलतो आहे ते सगळं जेव्हा आपण पूर्ण CSS कंप्लीट करेल तेव्हा तुम्हालाही ते येतील. ते काय करतं, स्टाईल शीट लँग्वेज यूज टू डिस्क्राईब प्रेझेंटेशन. सगळ्यात मेन वर्ड आहे प्रेझेंटेशन करतं ते. म्हणजे तुमच्या युजर्सला अट्रॅक्ट कसं करायचं असतं ते तुम्ही CSS थ्रू करू शकता. प्रेझेंटेशन ऑफ अ डॉक्युमेंट रिटर्न इन HTML. तर बघा, नुसतं CSS वापरून चालणार नाही. म्हणजेच आता तुम्ही फक्त हे पहिलाच डायरेक्ट व्हिडिओ बघताय असं नाही चालणार. HTML तुम्हाला आलंच पाहिजे. CSS आणि HTML हे काय आहेत, हे दोघं एकमेकांसोबत कंबाईन होऊन काहीतरी वेगळं तयार करतात, बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्हाला आधी HTML मध्ये काहीतरी लिहावं लागेल आणि त्याचं ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर ते तुम्ही CSS मध्ये करू शकता, बरोबर आहे. तर बघा, हे त्याची काय होती, एकदम शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन होतं त्याचं. आता बघा, CSS मध्ये कमेंट कसं करतात. आता हे मी HTML मध्येच करतो आहे, पण HTML मध्ये तुम्हाला दाखवतो आहे की CSS मध्ये कमेंट कसे असते. त्यासाठी बघा, स्लॅश झालं की स्टार, बरोबर, स्लॅश स्टार, ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची कमेंट लिहू शकताय. म्हणजे स्लॅश स्टार धिस इज कमेंट, ही आहे कमेंट, आणि ह्याला मी केलं क्लोज. आता इथं कमेंट झालेली दिसत नाही आहे, बरोबर. मग मी काय करतो, एक फाईल तयार करतो CSSची. ए कोडमध्ये इथं न्यू फाईल तयार केली मी, त्याला नाव दिलं मी स्टाईल डॉट. आता हे डॉट CSS मेन आहे. डॉट CSSनं काय होती, CSS फाईल तयार होती, बघितलं, इथं तयार झाली. इथं तुम्ही कमेंट करू शकताय. इथं कमेंट कशी होती बघा, आत्ताच सांगितलेलं स्लॅश स्टार, त्यानंतर इथं कमेंट द्यायची. म्हणजे तुम्ही इथं कोणतेही वर्ड सेंटेन्स इथं लिहू शकता, कारण ते काय होत असतात, इथंच राहतात ते, आपल्या डॉक्युमेंटवर ह्याचा काहीही परिणाम होत नाही. हे इज अ कमेंट आणि हे इज अ क्लोज. आता बघितलं, ह्याला सेव्ह करावं लागणार, पण हे सेव्ह करण्याची गरज नाही आहे. मी पुढच्या व्हिडिओ जसे येतील तसं सांगणारच आहे. फक्त मला आज सांगायचं आहे, ही आहे CSS मधली कमेंट. हे HTML मध्ये असं दिसत नाही आहे, बघितलं, हे HTML मध्ये पूर्ण दिसतं आहे, पण CSS मध्ये जर तुम्ही केलं तर हे असं दिसतं आहे. हे दोनच आज आपण एवढे शिकणार होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण CSSचे टाईप्स शिकवणार आहे, कोणकोणते टाईपचे CSS असतात, कसे यूज करायचे,
ते मी शिकवणार आहे। त्याच्या आधी HTML चे पूर्ण व्हिडिओ बघून घ्या। जर आजचा व्हिडिओ हे आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। CSS आत्ताच सुरुवात झालेला आहे, त्यामुळे जास्तीत शेअर केलं तुम्ही तर जास्त लोकांपर्यंत पोहोचून तेही वेब डेव्हलपमेंटसाठी जर त्यांना यूज करायचे असतील CSS HTML तर ते यूज करू शकतात। थँक्स फॉर वॉचिंग, हॅव अ गुड डे, टेक केअर।